ग्वाल्हेर राजघराण्यातील राणी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. माधवी राजे या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. दिल्लीच्या एम्सशी संबंधित सूत्रांनी सांगितले की माधवी राजे यांनी सकाळी 9:28 अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या आणि आयुष्याशी लढत होत्या. 15 फेब्रुवारी रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना सेप्सिससह न्यूमोनिया झाला होता. ज्योतिरादित्य सिंधिया हे गुणा शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. येथे 7 मे रोजी मतदान झाले आहे. निवडणूक प्रचारा दरम्यानही सिंधिया सातत्याने दिल्लीला भेट देत होते. विदर्भ न्यूज ब्युरो, दिल्ली.